नमस्कार मित्रांनो, या आधी आपण आर्टिकल एचा वापर सेंटेन्समध्ये नाउनच्या आधी कसा करावा हे बघितलेलं आहे आणि रोज आपण एक व्हिडिओ आर्टिकलवर अपलोड करत आहोत आणि यानंतरसुद्धा आर्टिकल एचे बरेच व्हिडिओ आपल्याला अपलोड करायचे बाकी आहेत. म्हणून काही दिवस आपली ही जी सिरीज आहे आर्टिकलची ती पूर्ण कंटिन्यू होणार आणि त्यानंतर आपण दुसऱ्या चॅप्टर्सकडे वळणार आहोत. सुरुवातीला आपण आर्टिकल एचे सर्व कन्सेप्ट क्लिअर करणार आहोत, त्याच्यानंतर आपण आर्टिकल अँडचे सर्व कन्सेप्ट क्लिअर करणार आहोत, त्याच्यानंतर आपण आर्टिकल दचे सर्व कन्सेप्ट क्लिअर करणार आहोत आणि त्यानंतर आपण झिरो आर्टिकलचे सर्व कन्सेप्ट क्लिअर करणार आहोत. आणि इतके सगळे कन्सेप्ट क्लिअर करत असताना मला तर असं वाटतं की अजून 20 ते 25 आर्टिकलचे व्हिडिओज अपलोड करायचे बाकी आहेत. तर या सर्व व्हिडिओचा तुम्ही खूप बारीक कसून सराव करा, अभ्यास करा, जेणेकरून तुम्हाला एक आणि एक कन्सेप्ट जो असेल तो खूप छान प्रकारे समजेल आणि समजल्यानंतर तुम्ही एक्झाममध्ये अतिशय चांगल्या प्रकारचा स्कोर करू शकता. तर आम्ही तुमचा स्कोर वाढवण्यासाठी रोज एक व्हिडिओ अपलोड करणार आहोत. तर या व्हिडिओजला तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओचा पुरेपूर वापर तुम्ही करू शकता. तर आजचा आपला टॉपिक पुन्हा एकदा आर्टिकल एवर अवलंबून आहे. बरेच वेगवेगळे कन्सेप्ट असतात आणि कमेंट बॉक्समध्ये बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारच्या कमेंट्स येत असतात आणि त्यानुसारच आजचा हा व्हिडिओ बनवण्यात आलेला आहे. तर आपण बघतो की आर्टिकल एचा वापर हा नाउनच्या आधी केला जातो, परंतु नाउन काउंटेबल असायला पाहिजे म्हणजे तो संख्येत मोजता आला पाहिजे. काउंटेबल सिंग्युलर असला पाहिजे म्हणजे त्याची संख्या फक्त आणि फक्त एक असायला पाहिजे. नाउन शुड बी इंडेफिनेट, तो नाउन इंडेफिनेट असायला पाहिजे म्हणजे त्याच्याबद्दल कुठलीही अतिरिक्त माहिती त्या सेंटेन्समध्ये असायला नको. अनसर्टन असला पाहिजे म्हणजेच एक अनिश्चित नाउन असायला पाहिजे म्हणजे त्याच्याबद्दल कुठलीच निश्चित माहिती त्या सेंटेन्समध्ये असता कामा नये जेणेकरून तो नाउन सर्टन बने. आणि कॉमन असायला पाहिजे म्हणजे इतर नाउन सारखाच तो कॉमन असायला पाहिजे, जनरल असायला पाहिजे आणि साधारण असायला पाहिजे. तर आपण त्याच्या आधी आर्टिकल एचा वापर करू शकतो. परंतु नाउनबद्दल विशेष माहिती सांगणारा जो शब्द आहे तो म्हणजे एडजेक्टिव्ह आणि एडजेक्टिव्हच्या आधी मग आर्टिकलचा वापर केला जातो. म्हणजे नाउनच्या आधी जर एडजेक्टिव्ह असेल तर या एडजेक्टिव्हच्या आधी आपण आर्टिकल ए किंवा आर्टिकल अँडचा त्या एडजेक्टिव्हच्या उच्चारानुसार वापर करत असतो. तर मग आज सुद्धा काही सेंटेन्सेस आपल्याकडे आहेत, त्या सेंटेन्सेसचा पूर्णपणे विचार आपण करणार आहोत आणि सर्व नियमांना अनुसरून या प्रश्नांना आपण आता सोडवणार आहोत. तर आजचा आपला पहिला वाक्य आहे, रोहित इज अ बेस्ट बॉय, रोहित इज द बेस्ट बॉय. सर्वप्रथम आपण या ठिकाणी बघूया की हे जे बॉय आहे हे एक नाउन आहे आणि या बॉयबद्दल विशेष माहिती सांगणारा जो बेस्ट आहे तो एक एडजेक्टिव्ह आहे. परंतु एडजेक्टिव्ह हा 3 वेगवेगळ्या डिग्रीमध्ये लिहिला जातो. पहिली डिग्री असते पॉझिटिव्ह डिग्री. पॉझिटिव्ह डिग्री सोबत जर नाउन येत असेल तर तो नेहमी इंडेफिनिट असतो. दुसरी डिग्री असते एडजेक्टिव्हची कॉम्पॅरेटिव्ह डिग्री. तर या कॉम्पॅरेटिव्ह डिग्रीमध्ये नेहमी कंपॅरिझन केलेली असते, तुलना केलेली असते. आणि तिसरी डिग्री असते एडजेक्टिव्हची सुपरलेटिव्ह डिग्री. यामध्ये एडजेक्टिव्हची सुपर क्वालिटी सांगितली जाते आणि एडजेक्टिव्ह हे सुपर क्वालिटी सांगण्याचा प्रयत्न करत असतं, मॅक्सिमम क्वालिटी सांगण्याचा प्रयत्न करत असतो, म्हणून त्याला सुपरलेटिव्ह डिग्री असं म्हटलं जातं. आणि ज्यावेळेस एखाद्या नाउनबद्दल विशेष माहिती सांगत असताना येणारा एडजेक्टिव्ह जर सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये असेल तर त्या नाउनला तो डेफिनेट करत असतो. म्हणजे या ठिकाणी हा बॉय जो आहे हा काउंटेबल आहे, हा बॉय जो आहे हा सिंग्युलर आहे, हा बॉय जो आहे हा इंडेफिनेट आहे अजिबात नाही. कारण या बॉयसोबत जो बेस्ट आलेला आहे तो एक सुपरलेटिव्ह डिग्रीचा एडजेक्टिव्ह आहे. आणि सुपरलेटिव्ह डिग्रीचा एडजेक्टिव्ह जर सोबत येत असेल तर नाउन हे इनडेफिनेट न होता नाउन डेफिनेट, हे आपण मागच्या लेक्चरमध्ये सुद्धा बघितलेलं आहे. आणि डेफिनेट होत असल्यामुळे आपण या ठिकाणी आर्टिकल एचा वापर करू शकत नाही, आपल्याला या ठिकाणी आर्टिकल द चा वापर करावा लागेल. त्याच्यानंतर दुसरा सेंटेन्स आहे, अनुपम इज अ गुड, अनुपम इज द गुड. या ठिकाणी जर आपण बघितलं तर गुड हे कुठल्याही प्रकारचं नाउन नाही, गुड हे फक्त आणि फक्त एडजेक्टिव्ह आहे आणि या एडजेक्टिव्ह नंतर कुठल्याही प्रकारचा नाउन या ठिकाणी अवेलेबल नाही आहे. कुठलाच सिंग्युलर, काउंटेबल, इंडेफिनेट ऑर मे बी डेफिनेट, सर्टन ऑर मे बी अनसर्टन, कॉमन, जनरल असा कुठलाच नाउन या ठिकाणी अवेलेबल नाही आहे की जो त्या नाउनबद्दल विशेष माहिती देत असेल. मग हा जो एडजेक्टिव्ह आहे हा एडजेक्टिव्ह कोणाबद्दल विशेष माहिती देत आहे, तर या अनुपमबद्दल तो विशेष माहिती देत आहे. परंतु त्याने पुढे कुठलाही एक अतिरिक्त नाउन आपल्यासोबत घेतलं नाही,
आणि जोपर्यंत एब्जेक्टिव्ह सोबत एक नाऊन येत नाही तोपर्यंत आपण आर्टिकल एचा किंवा कुठल्याही आर्टिकलचा वापर करू शकत नाही. म्हणून या ठिकाणी आर्टिकल एचाही वापर करता येणार नाही आणि आर्टिकल दचाही वापर करता येणार नाही. मोनिका इज अ मोर ब्युटिफुल दॅन सोनिया. मोनिका इज द मोर ब्युटिफुल दॅन सोनिया. आता या ठिकाणी मोनिका आणि सोनिया या दोघांची कंपॅरिझन करण्यात आलेली आहे आणि या दोघांची तुलना करण्यात आलेली आहे. आणि तुलना करण्यासाठी जे एब्जेक्टिव्हचा वापर केला गेलेला आहे ते एब्जेक्टिव्ह आहे मोर ब्युटिफुल. आणि मोर ब्युटिफुल जे एब्जेक्टिव्ह आहे हे एक कॉम्पॅरेटिव्ह डिग्रीचे एब्जेक्टिव्ह आहे जे कंपॅरिझन करण्यासाठी मदत करते किंवा तुलना करण्यासाठी मदत करत असते. परंतु एक गोष्ट निश्चित आहे, ज्यावेळेस दोन सारख्या ऑब्जेक्टमध्ये तुलना होत असेल तर त्या कॉम्पॅरेटिव्ह डिग्रीच्या आधी आर्टिकल एचाही वापर केला जात नाही आणि आर्टिकल दचाही वापर केला जात नाही. कुठल्याही वाक्यामध्ये जर कॉम्पॅरेटिव्ह डिग्री दोन सारख्या ऑब्जेक्ट्सची तुलना करत असेल किंवा दोन सारख्या व्यक्तींची तुलना करत असेल तर त्या कॉम्पॅरेटिव्ह डिग्रीसोबत नाही आर्टिकल एचा यूज केला जातो आणि आर्टिकल दचाही यूज केला जात नाही. त्यानंतर पुढचा सेंटेन्स आहे, ओ दिस इज 4. मोनिका इज अ द मोर ब्युटिफुल ऑफ द टू गर्ल्स. आता या ठिकाणी मोर ब्युटिफुल हे जे आहे हे एक कॉम्परेटिव्ह डिग्रीचे एब्जेक्टिव्ह आहे. कॉम्परेटिव्ह डिग्रीचे एब्जेक्टिव्हचे काम काय असते? दोन व्यक्तींमध्ये तुलना करणे. तर दोन सारख्या ऑब्जेक्ट्समध्ये पण तुलना होऊ शकते जी आपण वर्ब घेतलेली आहे. तर ही एक साधारण प्रकारची तुलना आहे, ही एक कॉमन क्वालिटीची तुलना आहे. परंतु या ठिकाणी मोनिका इज मोर ब्युटिफुल ऑफ द टू गर्ल्स ही एक डिफायनिंग क्वालिटी आहे, ही एक डिफायनिंग कंपॅरिझन आहे. ऑफ द टू गर्ल्स या ठिकाणी दोन गर्ल्स हे निश्चितच दिलेलं आहे, म्हणजे दोनच मुली आहेत हे या ठिकाणी डिफाईन करण्यात आलेलं आहे. आणि दोनच मुली आहेत आणि त्या दोनच मुलींपैकी जी एक मुलगी आहे ती मोनिका आहे आणि ती ब्युटिफुल आहे. म्हणजे या ठिकाणी जे ऑफ द टू गर्ल्स आहे ते एक डिफायनिंग कंपॅरिझनचं काम करत आहे, कारण त्या ठिकाणी कुठलाही दॅन आलेला नाही आहे. सो ऑफ द टू गर्ल्स हे एक डिफायनिंग कंपॅरिझनचं काम करत आहे. डिफायनिंग कंपॅरिझनचं काम करत आहे मग ते कोणाला सपोर्ट करत आहे? मोर ब्युटिफुल. सो मोर ब्युटिफुल इज अ कॉम्पॅरेटिव्ह डिग्री. मोर ब्युटिफुल हे एक कॉम्पॅरेटिव्ह डिग्रीचे एब्जेक्टिव्ह आहे, परंतु ते एक डिफायनिंग कंपॅरिझन आहे, म्हणजेच ते एक डेफिनेट कंपॅरिझन आहे. आणि ते डेफिनेट कंपॅरिझन असल्यामुळे या ठिकाणी आर्टिकल एचा वापर होणार नाही, या ठिकाणी आर्टिकल दचा वापर केला जाईल. तर अशा पद्धतीने बरेच सेंटेन्सेस आपल्याला एक्झाम्समध्ये विचारले जातात. आपल्याला चार वेगवेगळ्या प्रकारचे सेंटेन्सेस दिले जाऊ शकतात, फर्स्ट, सेकंड, थर्ड अँड फोर्थ. महाराष्ट्र लोकसेवा आयोग MPSC च्या एक्झाम्समध्ये PSI, STI, ASO, PSI एक्साईज, PSI सॉरी टॅक्स असिस्टंट आणि मंत्रालय क्लर्कचे जे मेन्सचे पेपर होणार आहेत त्यांच्यामध्ये आपल्याला चार सेंटेन्सेस विचारले जातात. आणि त्या चार सेंटेन्सेसपैकी कोणते सेंटेन्सेस ग्रॅमॅटिकली करेक्ट आहे ते आपल्याला विचारलं जातं. तर हे छोटे छोटे कन्सेप्ट जर आपले क्लिअर असतील तर लवकरच आपल्याला कळू शकतं की कुठलं वाक्य बरोबर आहे आणि कुठलं वाक्य चुकीचं आहे. आणि ही कला जर आपल्याला अवगत झाली की कुठलं वाक्य बरोबर आहे आणि कुठलं वाक्य चुकीचं आहे, तर दिलेले जे प्रश्न असतात ते प्रश्न आपण अतिशय योग्य प्रकारे सोडवू शकतो आणि अतिशय चांगले मार्क्स आपण एक्झाम्समध्ये मिळवू शकतो.